हाय दिस इज डॉक्टर बी एस लोंडे अँड इन दी लास्ट व्हिडिओ वी हॅव सीन दी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर देर आर टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज दॅट इज फिजिकल अँड केमिकल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की मॅटरच्या दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज जे केमिकल चेंज होऊन ज्या प्रॉपर्टीज डिस्प्ले होतात त्यांना आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो आणि फिजिकल प्रॉपर्टीज आर फिजिकली ऑब्झर्वड इन धीस लेक्चर ऑर इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू सी दी मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज दिस इज मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज म्हणजे त्याचं मोजमाप कसं करायचं हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटेटिव इन नेचर सो देर आर टू टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज क्वांटिटेटिव क्वांटिटेटिव ही एका प्रकारची प्रॉपर्टी आणि दुसरा एक प्रकार असतो त्याला पण क्वालिटेटिव क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो क्वालिटेटिव ओके काय डिफरन्स आहे क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दिस क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी डिस्प्लेस दी क्वांटिटी म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये या गुणधर्मामध्ये महत्त्वाचा नंबर असतो नंबर महत्त्वाचा असतो म्हणजे माझी उंची फाय पॉईंट फाईव्ह फूट आहे असं जर मी म्हटलं तर दिस इज क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी क्वांटिटी हा नंबर महत्त्वाचा आहे याच्यामध्ये इथं क्वांटिटी क्वांटिटी म्हणजे नंबर दॅट मीन्स क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी हॅज दी सिग्निफिकन्स इन इट्स नंबर त्या नंबरमध्ये त्याचं महत्त्व आहे क्वालिटेटिव प्रॉपर्टी जर आपण एखाद्या मुलाला म्हटलं हा मुलगा प्रामाणिक आहे द बॉय इज व्हेरी ऑनेस्ट असं जर म्हटलं तर ती त्याची क्वालिटी सांगितली किती प्रामाणिक आहे किंवा त्याला मोजता येतं का किंवा त्याचं आपण क्वांटिटी नाही सांगत त्याची क्वालिटी सांगतो म्हणून अशा प्रॉपर्टीजला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात सो देर आर टू टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज दॅट इज क्वांटिटेटिव्ह बोथ क्यू क्वांटिटेटिव अँड क्वालिटेटिव मेनी प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या क्वांटिटेटिव आहेत खूप सारे प्रॉपर्टीज ह्या क्वांटिटेटिव्ह आहेत थोड्याशा क्वालिटेटिव्ह वेन यू मेजर समथिंग यू आर कम्पेअरिंग इट विथ सम स्टँडर्ड ज्यावेळी आपण काही मोजतो त्यावेळी कोणत्यातरी एका स्टँडर्डसोबत त्याला कम्पेअर करतो आता बघा मी सांगितलं फाईव्ह पॉईंट फाईव्ह फूट एका मुलाची उंची आहे दिस फूट काय आहे ही स्टँडर्ड आहे एक फूट म्हणजे किती हे स्टँडर्ड फिक्स झालेलं आहे मग त्याच्या साडेपाच पट याची उंची आहे दॅट मीन्स सम स्टँडर्ड इज देअर विच हॅव बिन फिक्स्ड अँड दॅट वी आर कम्पेअरिंग धिस प्रॉपर्टी विथ दॅट स्टँडर्ड आपण जी आत्ता नंबर सांगतो आहे प्रॉपर्टी सांगतो आहे ती त्या स्टँडर्डसोबत आपण कम्पेअर करतो आहे द स्टँडर्ड क्वांटिटी इज रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग सो दिस स्टँडर्ड इज रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग म्हणजे जे स्टँडर्ड आहे फॉर एक्झाम्पल इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ वन के जी एक किलो वन इज नंबर आणि के जी किलो हे किलोग्राम जे आहे किंवा आता किलोही जर आपण किलो रिप्रेझेंट वन थाऊजंड सो वेन वी कन्सिडर दी ग्राम ग्राम तर हा ग्राम जी क्वांटिटी आहे ती रिप्रोड्युसिबल आहे अगदी आपण लंडनमध्ये गेलं अमेरिकेमध्ये गेलं न्यूयॉर्कमध्ये गेलं किंवा भारतात मुंबईमध्ये दिल्लीमध्ये कुठंही ग्राम हे सेम आहे म्हणजे रिप्रोड्युसिबल कधीही कुठंही आपण आपल्याला तेच रिझल्टच मिळतील त्याला आपण म्हणतो रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग ते चेंज होत नाही म्हणजे दोन हजार वीस साली ग्राम हे वेगळं आणि अठराशे सत्तावन्नमध्ये ते वेगळं होतं असं होत नाही तर ते अनचेंजिंग असतं त्याच्यामध्ये चेंज होत नाही मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर एज मास लेंथ एरिया Pressure, volume, time, etc. are quantitative in nature. here properties coops are matter cha properties hai. quantitative in nature. are quantitative. Hai. Any quantitative measurement is expressed by number. This is very important. Number followed by unit in which it is measured. For example, length of क्लासरूम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज टेन मीटर सो हे टेन इज नंबर अँड एम इज युनिट ह्या टेन इज नंबर अँड एम डिनोट्स मीटर द युनिट इन विच द लेंथ इज मेजर्ड म्हणजे कोणतीही क्वांटिट्यू क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी ही कशी एक्सप्रेस केली जाते तर त्याच्या आधी एक नंबर असतो आणि त्याच्यानंतर एक युनिट असतं जसं एका तुमच्या क्लासरूमची लांबी किती आहे असं जर विचारलं ना आपण सांगितलं त्याचं उत्तर इट इज टेन मीटर तर टेन इज नंबर अँड एम इज युनिट इन विच लेंथ इज एक्सप्रेस लेंथ लांबी मोजण्याचं हे एकक आहे सो एनी क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी कॅन बी एक्सप्रेस्ड विथ नंबर फॉलोड बाय युनिट ऑफ दॅट क्वांटिटी युनिट मग जर वजन असेल तर ते ग्राममध्ये असेल किलोग्राममध्ये असेल आणि जे तुमची लांबी आहे लेंथ आहे ती फक्त मीटरच नाही ती सेंटीमीटर असू शकते नॅनोमीटर असू शकते किलोमीटर असू शकते फॉलोड हे महत्त्वाचं आहे की नंबर शुड बी फॉलोड बाय युनिट ऑफ दॅट क्वांटिटी सो दी स्टँडर्ड आर चूजन आर्बिट्ररीली युनिवर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया हे स्टँडर्ड कसे चूज केलेले असतात कसे ठरवलेले असतात तर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया असतो एक ग्रामचं वजन एवढं हे कधीतरी एकदा फिक्स झालेलं आहे आणि त्याच्यावरून आपण सगळेजण त्याला स्टँडर्ड कन्सिडर करून बाकीच्या क्वांटिटीज त्याच्या रेफरन्समध्ये मोजतो द आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिवर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड युनिट्स सो दिस इज द डेफिनेशन ऑफ युनिट व्हेरी इम्पॉर्टंट यू शूड रिमेंबर दिस दी आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड universally ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर called युनिट्स ओके सो this uh, जर तुम्हाला प्रश्न विचारला डिफाईन युनिट तर हे तुमचं उत्तर असलं पाहिजे किंवा वॉट uh, डू यू मीन बाय युनिट असं डिफाईन द टर्म युनिट असं काहीही विचारलं ही एक व्याख्या आहे युनिट म्हणजे काय याची व्याख्या देर आर सेवरल सिस्टीम्स इन विच युनिट्स आर एक्सप्रेस्ड सचेच सी जी एस एफ पी एस एम के एस अशा खूप साऱ्या सिस्टम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण युनिट्स हे एक्सप्रेस करतो फॉर एक्झाम्पल फर्स्ट सच सिस्टम इज सी जी एस सी स्टँड्स फॉर सेंटीमीटर

दुसरी सिस्टीम आहे एफ पी एस याच्यामध्ये लेंथ ही मोजतात मास हे पाऊंडमध्ये मोजतात आणि टाईम हे सेकंडमध्ये एफ पी एस त्याचप्रमाणे एम के एस सिस्टीममध्ये काय होतं लेंथ ही मीटरमध्ये मोजतात मास हे किलोग्राममध्ये मोजतात आणि टाईम हा सेकंडमध्ये सो so,

इन नाईन्टीन सिक्स्टी दी जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर प्रपोज्ड रिवाईज्ड मॅट्रिक सिस्टीम कॉल्ड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स दॅट इज ए युनिट एकोणीसशे साठमध्ये एक, एक जनरल कॉन्फरन्स भरली वेट्स अँड मेजर्सची आणि त्यांनी प्रपोज केलं त्यांनी पुढं मांडला प्रस्ताव की हे सगळे जे युनिटचे एक्सप्रेशन्स आहेत त्याला आपण रिवाईज करूया आणि जे रिवाईज झालं त्याला इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हटलं गेलं आणि शॉर्ट फॉर्ममध्ये एस आय युनिट्स असं म्हटलं गेलं द मेट्रिक सिस्टीम विच ओरिजिनेटेड इन फ्रान्स फ्रान्समध्ये ओरिजिनेट झाली इन लेट एटीन सेंचुरी म्हणजे अठराव्या शतकाच्या शेवटी इन लेट एटीन सेंचुरी वॉज मोर कन्व्हिनियंट ॲज इट वॉज बेस्ड ऑन दी डेसिमल सिस्टीम डेसिमल सिस्टीमवरती आधारलेली सिस्टीम आधारलेलं तुमचं एक्सप्रेशन हे फ्रान्समध्ये लेट एटीन सेंच्युरीमध्ये डेव्हलप झालं आणि ते कन्व्हिनियंट होतं सोईचं होतं कन्व्हिनियंट मीन्स सोईचं लॅटर बेस्ड ऑन अ कॉमन स्टँडर्ड सिस्टीम the international system of units that is si units was established ani tyanantar common standard system he international system munun established the si system has several base units as listed in the following table table 1.1 दीज आर फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज फंडामेंटल अगदी मूलभूत मेन यांच्यापासून बाकीच्या तयार होऊ शकतात फंडामेंटल म्हणजे मूलभूत ज्याच्या जे बेस असतो जो बेस असतो त्याला आपण फंडामेंटल म्हणतो अदर युनिट्स लाईक स्पीड वॉल्यूम डेन्सिटी ॲटसेट्रा कॅन बी डिरावड फ्रॉम दीज क्वांटिटीज म्हणजे हे जे स्पीड वॉल्यूम डेन्सिटी ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या डेराई करता येतात याच्यापासून बनवता येतात आपल्याला पण फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या तर या टेबलमध्ये सांगितलेल्या ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत फॉर एक्झाम्पल या फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये लेंथ आता हे काय पहिल्या कॉलममध्ये दाखवलं बेस फिजिकल क्वांटिटी म्हणजे बेसिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणती आहे ती आणि त्याचा सिम्बॉल हे एस आय युनिट्स आहेत सगळे आणि त्याच्यामधल्या फंडामेंटल क्वांटिटीज सिस्टीम इंटरनॅशनल सो लेंथ लेंथ इज एक्सप्रेस्ड इन स्मॉल एल मास स्मॉल एम टाईम स्मॉल टी इलेक्ट्रिक करंट कॅपिटल आय थर्मोडायनामिक टेम्परेचर कॅपिटल टी अमाऊंट ऑफ सबस्टन्स एन स्मॉल एन ल्युम्युनस इंटेन्सिटी आय व्ही कॅपिटल व्ही त्याचं सबस्क्रिप्ट खाली त्याचप्रमाणे मीटर त्याचा सिंबॉल आहे एम किलोग्राम के जी सेकंड यस एमपियर कॅपिटल ए केल्विन कॅपिटल की के मोल एम ओ एल आणि कॅन्डेला सी डी हे काय आहे तर ज्या क्वांटिटीज आपण आता बघितल्या त्या क्वांटिटीचं एक्सप्रेशन टेबल जर आपण पाहा तर आपल्या लक्षात येईल लेंथ लेंथ याचा सिंबॉल आहे स्मॉल एल हे क्वांटिटीचा सिंबॉल आणि मेजर एसआय युनिटमध्ये त्याचं युनिट आहे मीटर मास स्मॉल एमनं रिप्रेझेंट केलं जातं क्वांटिटी त्याचं युनिट आहे एसआय युनिट के जी टाईम त्याचं एसआय युनिट सेकंड एस इलेक्ट्रिक करंट कॅपिटल आय ते ॲम्पियरमध्ये मोजलं जातं सिमिलरली ह्या सगळ्या क्वांटिटीज आहेत थर्मोडानेम टेम्परेचर कॅपिटल टी केल्विनमध्ये मोजलं जातं कॅपिटल के अमाऊंट ऑफ सबस्टन्स एन त्याला मोल्समध्ये मोजलं जातं ल्युमिनस इंटेन्सिटी आय व्ही त्या कॅन्डेला सी डीमध्ये मोजलं जातं Okay, this is enough for today. Thank you.